कोल्हापुरातील माजी उपमहापौर आणि त्यांच्या समर्थकांनी फिरंगाई प्राथमिक आरोग्य केंद्रावर महिला कर्मचाऱ्याला मारहाण केली शहरातील मानाचं पद भूषवणाऱ्या व्यक्तीकडून अशी कृती होणं निषेधार्ह आहे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी भाजपा शिष्टमंडळानं अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याकडं निवेदनाद्वारे केली आहे कोल्हापुरातील फिरंगाई आरोग्य केंद्रावर माजी उपमहापौर महेश सावंत यांनी नोंदणी केलेल्या नागरिकांना थांबवून आपल्या जवळच्या नागरिकांना लस देण्याचा आग्रह केला त्यातूनच कर्मचाऱ्यांना मारहाणीची घटना घडली आहे लसीकरण केंद्रावर अशा पद्धतीच्या घटना होणं ही गंभीर बाब असून भाजपाच्या वतीनं या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आलाय या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे सरचिटणीस विजय जाधव दिलीप मैत्राणी हेमंत आराध्य गणेश देसाई माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते